नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. यावर्षी उन्हाळा खूप कडक आहे, त्यामुळे आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या पद्धतीचं शरीराला थंडावा देणारं असं सरबत. या सरबतासाठी लागणारे बरेचसे पदार्थ हे आपल्या घरीच असतात, त्यामुळे हे आपण केव्हाही बनवू शकतो आणि अगदी चवीलासुद्धा अप्रतिम आहे. त्यासोबतच आपल्या तब्येतीसाठीसुद्धा खूप मस्त आहे. तर ही रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, त्यामुळे नवीन रेसिपीजच्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. या सरबतामध्ये आपण 2 लिंबांचा वापर करणार आहोत. लिंबांचा जरी वापर करत असलो तरी हे आपलं नेहमीचं लिंबू सरबत नाही आहे, हे सरबत थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. तर यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये या 2 लिंबांचा रस करून घेते. तर या सरबतासाठी जसं आपण रसना बनवून ठेवतो तर त्याच पद्धतीने आपण अगदी थोडंसं इन्स्टंट जे मिक्स आहे, प्रीमिक्स टाईप, आपण बनवून सुद्धा ठेवू शकतो फ्रीजमध्ये. साधारण 15 दिवस ते व्यवस्थित टिकतं. तर ते कसं बनवायचं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथे 2 लिंब वापरते. जर तुम्हाला याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही 4, 5, 6 लिंबूसुद्धा वापरू शकता, जेणेकरून तुम्ही फ्रीजमध्ये हे बनवून ठेवाल आणि कोणी पाहुणे वगैरे आले किंवा तुम्हाला जरी प्यावंसं वाटलं तर लगेचच 1-2 चमचे त्यातलं पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही हे सरबत बनवून पिऊ शकता. तर मी इथे फक्त 2 लिंबू वापरते आहे, व्यवस्थित पिळून घेते. जरी बिया पडल्या तरी हरकत नाही, कारण की आपण ते नंतर गाळून घेणार आहोत, त्यामुळे आपण फक्त असंच पिळून घेतलं तरी चालेल. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बाकीचे काही जिन्नस आहेत ते घालणार आहे. तर 2 लिंबांसाठी मी इथे 6 चमचे साखर वापरते आहे. जास्त पण गोड करू नका, जास्त गोड केलं तर मग कसं आहे त्या सरबताची, लिंबाची आणि बाकीच्या पदार्थांचीसुद्धा चव निघून जाईल. तर 6 चमचे साखर मी इथे वापरली आहे आणि त्यानंतर घालते आहे सैंधव मीठ. तर मी थोडंसं अगदी चिमूटभर सैंधव मीठ घालते. अगदी कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे मीठ सहज मिळून जाईल. याची चव नेहमीच्या मिठापेक्षा थोडीशी वेगळी असते. जर हे मिळालं नाही तर तुम्ही नेहमीचं मीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी 1 वाटी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती आपल्याला यामध्ये वापरायची आहेत. पुदिना हा शरीराला खूप थंडावा देतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला अंतर्गत थंडावा मिळण्यासाठी पुदिन्याचा वापर आपल्या आहारात करायला हवा. तर पुदिन्याची चटणी वगैरे आपण काही नेहमी खात नाही, त्यामुळे अशा पद्धतीचं सरबत जर करून प्यायलो तर नक्कीच त्याचा फायदा होतो. त्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर मी यामध्ये घालते. आता हे मी घरी बनवलेली जिरे पावडर आहे, शक्यतो जिरे धणे पावडर मी घरीच बनवते. तर त्यासाठी फक्त थोडा वेळ मी जिरे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला त्याची पावडर करून घेतलेली आहे. आणि यामध्ये घालते 1/2 ग्लास पाणी. तर इतक्या जिन्नसासाठी 1/2 ग्लास इतपतच पाणी वापरायचं आणि हे आपलं जे आहे ते सरबताचं प्रीमिक्स तयार होणार आहे. तर यासाठी मी हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून, म्हणजे किंवा फिरवून घेते, बारीक असं नाही तर साधारण 1-2 मिनटं हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर हे काहीसं असं तयार झालेलं आहे. तर इथे मी 2 लिंबू वापरले. तुम्ही जर जास्त वापरणार असाल तरी पाण्याचं प्रमाण फार जास्त ठेवू नका. आता मी हे गाळून घेते. गाळून घेतल्यानंतर खाली जे काही आपलं प्रीमिक्स सरबताचं तयार झालेलं आहे तर ते आपण फ्रीजमध्ये हवाबंद बाटलीमध्ये साधारण 1-15 दिवस स्टोअर करू शकतो. तर मला आत्ता सरबत बनवायचं आहे, त्यामुळे मी अजून पाणी ॲड केलं आहे. जर तुम्हाला लगेचच सरबत बनवायचा नसेल किंवा प्रीमिक्स स्टोअर करायचं असेल तर मिक्सरमधून गाळून घेतल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. आता मी यामध्ये 2 ग्लास पाणी ओतलं आहे आणि त्यानंतर मी थोडासा ताक मसाला इथे वापरते आहे, किंवा तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता. हा मसाला वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर आता हा सरबत सर्व्ह करताना साधारण 1-2 बर्फाचे खडे घालायचे जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि त्यानंतर मग हा जो सरबत आहे तो टाकायचा आणि साईडला मी 1 लिंबाची फोड जी आहे ती लावणार आहे स्लाईस करून. अशा पद्धतीने दिल्यामुळे खूप छान दिसतं आणि अगदी हॉटेलमध्ये आपण सरबत पितो आहे असं वाटतं. लहान मुलांना तर खूप आवडतं. तर आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश रहा. बाय बाय.